नमस्कार, बीकेबी न्यूज की प्राइम टाइम न्यूज में मैं ऐश्वर्या आप सभी का स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। पुनः परीक्षा पर लिया जाएगा निर्णय, मंत्रिमंडल की बैठक में हुई परीक्षा को लेकर चर्चा। अमरावती में बाल मित्र पुलिस कक्ष का हुआ उद्घाटन, अमरावती में बना विदर्भ का पहला बाल मित्र पुलिस कक्ष। और एक युवक ने की अपने ही मां और दादी की हत्या, इस दिल दहला देने वाले हत्याकांड से पूरे जिले में मचा हड़कंप। अब खबरें विस्तार से। आरोग्य विभाग की पद भर्ती को लेकर मंत्रिमंडल की बैठक में चर्चा की गई। इस पर आरोग्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि उनकी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री से हुई चर्चा के बाद आरोग्य विभाग की परीक्षाएं पुनः लेने का निर्णय फाइल पर लिया जाएगा। आरोग्य मंत्री राजेश टोपे ने आरोग्य विभाग की पद भर्ती की परीक्षाओं के बारे में जानकारी देते हुए कहा कि परीक्षाएं ली जाएगी, लेकिन कैबिनेट जो निर्णय लेगा उस आधार पर परीक्षाओं का रूप निर्धारित किया जाएगा और इस विषय पर आने वाले दो दिनों में निर्णय लिया जाएगा। आगे जानकारी देते हुए उन्होंने बताया कि पुनः परीक्षा देने वालों से कोई फीस नहीं ली जाएगी और वयोमर्यादा पर भी विचार किया जाएगा। नहीं नहीं, कोरोनाचा संबंध आणि स्मॉल पॉक्सचा तसा कुठलाही संबंध नाही। म्हणजे हा विषय, हा आजार क्लियर कट वेगळ्या मार्गानेच, म्हणजे जसं मी म्हटलं की ॲनिमल टू ह्युमन टच आणि ह्युमन टू ह्युमन टच, टचच्या माध्यमातूनच तो होईल, हवेच्या माध्यमातून तो जात नाही, पण व्हायरलच आहे, व्हायरसच आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचे आहे। पण काळजी करण्याचा आणि पॅनिक होण्याचा अजिबात, म्हणजे अजिबात विषय नाही। सर, दुसरा विषय असा होता की आरोग्य विभागाच्या ज्या पदभरतीच्या सगळ्या पूर्ण ज्या प्रक्रिया होत्या त्या रद्द केलेल्या आहेत, या संपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय असणार आहे, पुन्हा परीक्षा घेतल्या जाणार? नाही, माननीय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी माझी याबाबतची चर्चा झालेली आहे। त्यांचे मत आहे की पुन्हा एक्झाम्स घ्यावेत आणि त्या अनुषंगाने आम्ही कदाचित पुन्हा एक्झाम घेण्याच्या संदर्भाने निर्णय फाईलवर सुद्धा घेत आहोत। त्यामुळे या बाबतीत जर हा निर्णय झाला तर मात्र आम्ही पुन्हा परीक्षा घेऊया। मग त्या परीक्षा कशा घ्यायच्या त्याबाबत कॅबिनेटनी काही निर्णय घेतले तर त्याच मार्गाने जायचं का अन्य काही काही जिल्ह्या जिल्ह्याची काही कॅडर्स असतात तर ते जिल्हा लेवलला परीक्षा घ्याव्यात का, किंवा GAD-ने आता एक नवीन काही परीक्षा घेण्याच्या संदर्भातलं एक धोरण जाहीर केलेलं आहे की रिजनल लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि स्टेट लेवलला, तर कदाचित कशा परीक्षा घेतल्या जातील, त्याची मॉडॅलिटीज काय असेल याबाबत आम्ही नक्की कळवू। पण एक तत्त्वतः मी म्हणेल, तत्त्वतः हे बऱ्यापैकी महत्त्वाच्या संपूर्ण म्हणजे म्हणायचं सरकारच्या प्रमुख लोकांशी चर्चा झाल्यानंतर हे मत नक्कीच आहे की पुन्हा एक्झाम्स घेतलेल्या बऱ्या, कारण ड वर्गाचा पेपर हा व्हायरल झाला होता त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही। कच्या बाबतीतली वेगवेगळ्या पोलीस डिपार्टमेंटचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत तर ते असे स्पष्ट नाही आहेत की अमुकच लोकांपर्यंत हे गेलेत, त्यांच्या त्यांच्या रिपोर्ट्समध्ये थोडी संदिग्धता असते की बाबा हे जाऊ शकतो, आम्ही त्याचा शोध घेतो आहे, अशा पद्धतीच्या संदिग्धतेमुळे थोडंसं डिपार्टमेंटचं पण आणि राज्यांच्या प्रमुख आणि मंत्रिमंडळाच्या सुद्धा मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये असंच चाललं आहे की पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्या। पण फाईलवर निर्णय आम्ही एखाद दोन दिवसात आता घेऊन टाकू आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या मॉडॅलिटीजनी परीक्षा घ्यायची त्याबाबतीतली संपूर्ण माहिती लोकांना देऊ। एक नक्की पक्क ठरवलेलं आहे, कारण ते विधानसभेमधल्या फ्लोअरवरचं आश्वासन आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते दिलेलं आश्वासन आहे की जे काही परीक्षा होतील त्यांना कुठल्याही परिस्थितीत पुन्हा ज्या परीक्षा होतील त्यांना आम्ही परीक्षेची फीज आकारणार नाही। त्याचबरोबर जर कुणाचं एज नेमकं संपत असेल, काही असू शकतात थोड्याफार केसेस, तर त्यांना आपण एज रिलॅक्सेशन देता येईल का, आणि त्या बाबतीतलं सुद्धा GAD-चं मत घेऊन त्या बाबतीतला निर्णयसुद्धा द्यावा लागेल। तर असा एखाद दोन गोष्टींच्या संदर्भाने निर्णय देऊन ह्या परीक्षा घेण्याच्या संदर्भातील कार्यवाही।
आज वर्धा में राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ने प्रमुख मुद्दों पर भारत को बंद करने का आह्वान किया। इस आह्वान का अनेक संगठनों ने सक्रिय समर्थन किया, जिससे जिले में आंशिक रूप से सफलतापूर्वक भारत बंद रहा। वर्धा में राष्ट्रीय ओबीसी मोर्चा की ओर से किए गए आंदोलन में केंद्र सरकार द्वारा ओबीसी की जाति आधारित जनगणना, ईवीएम घोटाला, एससी एसटी और ओबीसी के लिए निजी क्षेत्र में आरक्षण लागू करना, किसानों को एमएसपी गारंटी कानून बनाना, एनआरसी एनपीआर सीएए का विरोध करना, वृद्धावस्था पेंशन लागू करना, मध्य प्रदेश ओडिशा और झारखंड राज्यों में पंचायत चुनावों में ओबीसी के लिए आरक्षित अलग अलग निर्वाचन क्षेत्रों को लागू करना, विकास के नाम पर आदिवासियों को पानी जंगल और जमीन से अलग करने के नाम पर पर्यावरण और जानवरों की सुरक्षा के नाम पर श्रमिकों के खिलाफ बने कानून का विरोध करना, जबरन टीकाकरण इत्यादि ऐसे अनेक मुख्य मुद्दों का समावेश था। आज सर्व भारतामध्ये भारत बंद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारतभर हा भारत बंद राबवण्यात येत आहे। त्या माध्यमातून आमच्या वर्धा जिल्ह्यात, वर्धा जिल्ह्याच्या वतीनं हा बंद ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही आज इथे आलेला आहो। सर्व पदाधिकारी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि माननीय वामन मेश्राम साहेब यांनी याला पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रमुख मागणी अशा आहे की जे राजकीय आरक्षण तर गेलेलंच आहे, त्यासुद्धा यासाठी ही मागणी आहे। सोबतच महत्त्वाची आहे जनगणना, देशांमध्ये प्राण्यांची, मांजरीची, जनावराची, सर्वांची जनगणना होते, फक्त ह्या माणसाची ओबीसीची जनगणना होत नाही। त्याच्यामुळे हा ओबीसी समाज ज्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात त्याला हक्क मिळत नाही, त्याच्यामुळे जनगणना हा महत्त्वाचा आमचा इशू आहे। दुसरा इशू आहे नोकरीमधलं आरक्षण, त्याच्यानंतर जे जुनी पेन्शन योजना आहे तीसुद्धा पूर्वपदावर लागू झाली पाहिजे। अशा प्रकारच्या विविध योजना ज्या काही बंद झालेल्या आहे ओबीसीसाठी, त्या सर्व बंद झालेल्या योजना पुन्हा चालू कराव्या। ओबीसीसाठी हॉस्टेल वर्धा जिल्ह्यामध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू करावं, या सर्व विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि असं दिवसभर आम्ही या ठिकाणी भारत बंदसाठी बसणार आहोत। वर्धा जिल्ह्यातून आम्हाला सगळ्या जिल्ह्यातून प्रतिसाद आहे, त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यापाऱ्याचे या ठिकाणी आभारसुद्धा मानतो आणि असंच आमचं आंदोलन सुरू राहील। मी सुनील शिंदे, ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा अध्यक्ष वर्धा। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याच्यात 10 मुद्दे आहे। ईव्हीएमचे जे घोटाळे होत आहे ते बंद झाले पाहिजे, तसंच एससी एसटी ओबीसी यांना आरक्षण मिळालं पाहिजे, एमएसपी जो मिळत नाही, शेतकऱ्यांचं जे 3 काळे कायदे झाले होते रात्रीच्या रात्रीमधून बदलवले होते, तर ते शेतकऱ्यांचं ते एमएसपी लागू झालं पाहिजे आणि एनआरसी सीएए एनपीआर हे सुद्धा होऊ नये, तसंच पुरानी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा मिळायला पाहिजे, तसंच विकासाच्या नावावरती जे आदिवासी लोकांच्या जमिनी हडप करण्यात येत आहे त्यासुद्धा ते सुद्धा होऊ नये। लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर लोकांना श्रम कानून केला तयार, तर तो श्रमिक लोकांच्या विरोधामध्ये आहे ते सुद्धा होऊ नये। आणि जबरदस्तीने जे वॅक्सिनेशन करण्यात येत आहे, झालं आहे, केलं आहे आणि करण्यात येत आहे अजूनही, तर ते होऊ नये, कारण की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की वॅक्सिनेशन हे ऐच्छिक आहे, जबरदस्ती करण्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तरी म्हणजे ते जबरदस्तीनेच करण्यात येत आहे, तर याच्या विरोधामध्ये आम्ही भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या ला आमचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं जाहिर समर्थन आहे। दीक्षांत समारोह की प्रकृति अंग्रेजों के समय से ही बनी हुई है। उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत ने आश्वासन दिया कि इसे अभी से बदलकर मराठी शैली में आयोजित किया जाएगा। वह नागपुर विश्वविद्यालय के दीक्षांत समारोह में बोल रहे थे। उन्होंने विश्वविद्यालय में राजनीतिक हस्तक्षेप के आरोपों से भी इनकार किया। विद्यार्थी पदवी प्रदान करते ज्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिलो जी मिरवणूक दिखते ती आमची मिरवणूक निघते, तर मी ज्यावेळी विचारलं की ही मिरवणूक आमची का निघते, तरी मला त्यांनी असं सांगितलं की ती इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे। मग जर
त्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पदवी दिली मिळवलेली आहे त्यांचा तो उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनाच मिरवणुकीमध्ये घ्यायचं नाही हे असं का आहे मी विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की वर्षानुवर्षापूर्वीपासून जी प्रथा चालू आली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इन्क्लूड केलं, विद्यार्थ्यांना हवा तसा इव्हेंट, मला असं वाटलं की हा पदवीदान समारंभ जो आहे हा इव्हेंट म्हणून पुढे आला पाहिजे. जसं आपण पुण्याला बघतो, NDAचा आपण कार्यक्रम बघतो, NDAचा कार्यक्रम करत असताना एवढा उत्साह त्या विद्यार्थ्यांमध्ये असतो, तशा पद्धतीचे हे कार्यक्रम हवेत अशा पद्धतीचं माझं मत आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की तशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मराठमोळ्या या पद्धतीनं तो कार्यक्रम करण्याचा. आणि शेवटी आपण काय स्वीकारलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आता 2.5 वर्षामध्ये आम्हाला हे करता आलं नाही कारण ऑनलाईनच सगळे कार्यक्रम होते. पण आता प्रत्येक कार्यक्रमाला ज्या ज्या ठिकाणी मी उपस्थित राहतो, मध्ये मुंबईला एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, तो जो गाऊन मला दिला होता तो जर मला आता नागपूरमध्ये दिला असता तर मला आंघोळच करायची गरज नव्हती. त्याच्यामुळं इंग्रज गेले पण तो गाऊन ठेवून गेले ना, मग तो गाऊन महाराष्ट्रातला का आपल्या पद्धतीचा का कार्यक्रम असू नये अशा पद्धतीची भूमिका मी मांडली. ते करायचं की नाही हे विद्यापीठाच्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी ठरवणार. पुलिस शब्द का उच्चारण करणे से भी बच्चों के मन में भय पैदा हो जाता है. वरिष्ठ समाजसेवी शंकर बाबा पापलकर एवं जिला पुलिस अधीक्षक अविनाश बरगण ने बच्चों में पुलिस का विश्वास जगाकर बच्चों को न्याय दिलाने के लिए अमरावती जिले के अचलपुर थाने में प्रथम बाल मित्र पुलिस कक्ष का उद्घाटन किया. अमरावती के अचलपुर में बने पहले बाल मित्र पुलिस कक्ष को बच्चों के मनोरंजन के लिए कार्टून से सजाकर आकर्षित बनाया गया था. इस अवसर पर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता शंकर बाबा पापलकर ने कहा कि थाना अपराध पर अंकुश लगाने की जगह नहीं बल्कि मानवता का मंदिर है. शंकर बाबा पापलकर ने यह भी कहा कि गरीब कामकाजी महिलाओं को न्याय दिलाने के अपने कर्तव्य के साथ साथ इंसान के रूप में काम करने वाली पुलिस सजग समुदाय की सतर्क प्रहरी है. मी वरच सांगतो का मोठा कठीण आहे हे जिंदगी काय याची काय आहे माझ्या गांधारीच्या जीवनामध्ये काय जे छोटे मुलं तुम्ही आणता त्यामध्ये अपंग जे मुलं आणत असतील त्यांचे काय याचा विचार तर करा. आणि म्हणून तुम्ही हे जे कक्ष स्थापन केलं बालमित्र पोलीस स्टेशन हे मानव याला हेटून द्या. फार मोठे IBN लोकमत मध्ये तुमची आता 7 वाजता बातमी येणार आहे. पोलीस स्टेशन हे मानवतेचे मंदिर आहे. टाळ्या वाजवायच्या हे मानवतेचे मंदिर आहे. इथे सेवा झाली पाहिजे. या सेवेने आहे आणि मी का आलो याला कारण आहे. ज्यावेळेस माझे मुलं पकडले गेले माझ्या एक विदूर आता अमरावतीला नोकरीवर लागला तो अधिक माझ्या या मुलांचे नावं घेणार नाही. हे माझे मुलं जे होते 4-5 मुलं हे विदूर तिथला आहे. एक रूपा नावाची मुलगी आहे दोन्ही पाय नाही आहे तिला. हे जेव्हा पंढरपूरच्या गोदावरीमध्ये 1 वर्षाचे 1 दिवसाचे 2 दिवसाचे सापडले भारकर बाबा अले बाबा हे सगळे पोलीस स्टेशनचे लोक आहेत समाजकल्याणचे बोर्ड आहेत त्यांनी लक्ष द्या काय बोलत आहे. ज्यावेळी मुलं नदीमध्ये सापडले छोटेसे 1 वर्षाचे ते पोलीस स्टेशनमध्ये आणलं रिपोर्ट केला काय असे मुलं हरपलेले आहेत. उचलून आणतात पोलीसवाल्यांनी कोणी 2-4 ठाण्यामध्ये आणल्यानंतर ते पोरग छोटं ठरते क्या 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 त्यावेळेस त्याला दूध कोण भासते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या या मुद्द्यावर. त्यावेळेस जेव्हा विदूर माझा रूपा माझा 1 वर्षाची होती 1-2 दिवसाची होती त्या ठाण्यात आल्यानंतर तिथल्या पोलीस ठाण्याच्या म्हणजे का आपल्या ठाण्यामध्ये इथे किती आहेत जमादार इथे तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये किती आहेत जमदार लोक महिला जमदार 10 महिला 10 महिला. मग तिथल्या बारगड साहेब म्हणतील कोणत्या बाईला 2-4 महिन्याचं मूल आहे तर ते म्हणतील बाबा आशा बाई जी आहे जमदार बाई तिला 3 महिन्याचे मूल आहे. बारकर साहेब इथे विनंती करतील त्यांच्या हाताखालचे लोक का बाई पाटील बाई हे छोटंसं मूल सापडलं याला दूध पाजा. ती बाई जमदार बाई आलेची पर्वा करत नाही त्या मुलाला घेते ना त्या कवट्यामध्ये त्या मुलाला दूध पाजते हे पहिले महामानव आहे. मी तर त्या भुकाचा नागोबा आहे. शंकर बाबा काय तर सोंग करतो शंकर बाबा खरी सेवा तुमची आहे. त्या मुलाला उचलता बाल कल्याण समितीकडे जाता महिला बाल कल्याणची मदत घेता आणि ते मूल माझ्या जोडीचे ते परिपुक्त देते. टाले साहेबांनी घड्याळ पाहिली पण आज 10 मिनिटं द्या तुम्हाला पाऊल मूळ आलेला आहे. त्यांना खूप घेतो तुमच्या सिरीजमध्ये वंजर आहे ना. संजय राऊत मराठा संगठन के बारे में प्रतिक्रिया देते हुए बोले कि शिवसेना और संजय राऊत को इसकी कीमत चुकानी पड़ेगी. इसमें संजय राऊत का व्यक्तिगत संबंध क्या है और शिवसेना का भी क्या संबंध है,
पिछले 15 दिनों से जिस तरह का बयान दिया जा रहा है उसे समझाया जाना चाहिए। हम शिवसेना के कोटे में एक सीट देने के लिए तैयार थे। संभाजीराजे परिवार की गरिमा बनाए रखने के लिए शिवसेना इससे ज्यादा क्या कर सकती है, ऐसी प्रतिक्रिया उन्होंने दी। संजय राउतांचा काय संबंध याच्यामध्ये आहे व्यक्तिगत आणि शिवसेनाचे तरी काय संबंध आहे? जे अशा प्रकारची वक्तव्य करतात त्यांनी गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत। शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना द्यायला तयार झालो, तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी। यापेक्षा शिवसेना काय करू शकते हे सांगावं। 42 मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो, विजयासाठी। ही 42 मतं आम्ही छत्रपती संभाजीराजांना द्यायला तयार आहोत, द्यायला तयार झालो। पण आमची भूमिका अट नाही, आमची भूमिका इतकीच होती, ही जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा। बरं, छत्रपती किंवा त्याच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं बावडं असण्याचं कारण नाही। यापूर्वी स्वतः सिनियर शाहू महाराज हे आमच्या सगळ्यांच्या आदरणीय आहे, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली। मालोजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेली आहे, ते आमदार होते राष्ट्रवादीचे। स्वतः युवराज छत्रपती संभाजी हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेत लोकसभेला आणि पराभूत झाले। त्याच्यामुळे राजकीय पक्षात छत्रपतीच्या घराण्यातले कोणी जात नाही हा जो दावा आहे हा त्यांच्या समर्थकांचा चुकीचा आहे। देशभरामधली अनेक प्रमुख घराणी राजकार राजवंशातली ही कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करून आपलं सामाजिक कार्य पुढे नेत असतात। आम्ही 42 मतं त्यांना देऊन राज्यसभेवरती पाठवण्याचं माननीय उद्धव ठाकरे यांनी नक्की केलं होतं। त्या संदर्भात चर्चाही झाली होती आमची त्यांच्याशी। त्यांच्या समर्थकांनी 15 दिवसातल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजे। सर, यशवंत जाधव यांना ईडीनं नोटीस दिले, त्याकडे यशवंत जाधव यांना ईडीनं समन्स बजावले, ठीक आहे। आता बहुतेक महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकांना समन्स बजावायचं बाकी आहे, फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांनाच बाजूला काढलं जाईल, बाकी सगळ्या जनतेला एक दिवस ईडी नोटीस बजावे, कारण ही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। खबरों के सिलसिले में वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। के बाद आप सभी का फिर से स्वागत है।
सरकार द्वारा जारी किए गए आत्मसमर्पण योजना के तहत साल भर में विभिन्न मुठभेड़ों में नक्सलियों का किया गया खात्मा एवं हिंसा के जीवन को परेशान हुए वरिष्ठ नक्सलियों सहित अधिक जहाल नक्सलियों ने आज तक आत्मसमर्पण किया है। उसी के चलते आत्मसमर्पित नक्सलियों का गढ़चिरौली पुलिस द्वारा पुनर्वास के कारण नक्सली बड़ी मात्रा में आत्मसमर्पण कर रहे हैं। हाल ही में 12 लाख रुपए इनाम रहे नक्सली ने आत्मसमर्पण किया है। गढ़चिरौली पुलिस के सामने राम सिंह आतराम और माधुरी मट्टा में ये दो माओवादियों ने आत्मसमर्पण किया। ये दोनों ही गढ़चिरौली के रहने वाले हैं। एक भामरागढ़ टेक्निकल दलम में ACM है और माधुरी जो है वो पेरमिली दलम में ACM के पद पर कार्यरत थी। दोनों के ऊपर कई गुनहे दाखिल हैं, खून के गुनहे हैं, पुलिस के साथ मुठभेड़ के गुनहे हैं, जाड़पोड़ के गुनहे हैं और इन दोनों ने कई सालों तक नक्सल की विचारधारा पर चलने के बाद ये एहसास किया कि ये खूनी विचारधारा है जिससे किसी का कोई फ़ायदा नहीं हो रहा है और जो हमारे हमारे अपने आदिवासी भाइयों का इसमें नुकसान हो रहा है उन्हीं को हम मार रहे हैं। ये एहसास होने के बाद इन दोनों ने शासन की जो पुनर्वसन योजना है, जो नवजीवन योजना है, उससे प्रभावित होकर गढ़चिरौली पुलिस के सामने आत्मसमर्पण किया है। इन दोनों को ही 4.5 लाख रुपये कैश और उसके अलावा प्लॉट और घर बांधने के लिए जो अलग अलग योजनाएं हैं उसमें उनको समावेश किया जाएगा और उनको नौकरी या स्वयं रोजगार के लिए भी हम लोग प्रयत्न कर रहे हैं। इस साल नक्सली सरेंडर की तादाद बढ़ती जा रही है, क्या बोलेंगे? देखिए, जैसे मैंने बताया कि नक्सल की जो खूनी विचारधारा है उस खूनी विचारधारा में वो लोग जो क्लेम करते हैं कि हम आदिवासियों के लिए लड़ते हैं, जब लोग दलम में भर्ती होते हैं तब की उनकी मानसिकता और जब कुछ टाइम निकल जाता है तब उनको समझ में आता है कि ये विचारधारा हमारे लिए सही नहीं है, तो इसीलिए वो विचारधारा छोड़ के वापस आ रहे हैं। खासकर जो गढ़चिरौली के लोकल दलम में जो लोकल सदस्य हैं गढ़चिरौली के, वो ज़्यादा संख्या में आत्मसमर्पण कर रहे हैं क्योंकि उनको ये भी दिख रहा है कि जो शासन की नवजीवन योजना है उसमें जिन्होंने आत्मसमर्पण किया है उनका काफी अच्छे से हम लोग पुनर्वसन करते हैं। धुले तालुका के तरवाड़े गांव में दोहरी हत्या का मामला आखिरकार सामने आ गया है। पुलिस ने कहा कि 19 साल के एक लड़के ने अपनी मां और दादी के सिर में लोहे की रॉड डालकर हत्या कर दी है। 3 दिन पहले हुए इस हत्याकांड से पूरे जिले में हड़कंप मच गया है। धुले तालुका पुलिस और स्थानीय आपराधिक विभाग जब दोहरे हत्याकांड की जाँच कर रहे थे, वही पुलिस जाँच के दौरान कुछ चौंकाने वाली जानकारी सामने आई है। उस जानकारी के आधार पर पुलिस ने एक जांच शुरू की और इस हत्याकांड का खुलासा किया कि लड़के ने अपनी मां और दादी के सिर में लोहे की रॉड डालकर हत्या कर दी थी। मां के चरित्र पर संदेह करने से यह निष्कर्ष निकला है कि हत्या अजन्मे बच्चे द्वारा की गई थी। स्थानीय आपराधिक जांच विभाग CID की एक टीम ने 36 घंटे में हत्यारे लड़के को ढूंढ निकाला और उसने हत्या कबूल कर ली। रात में लड़का दोपहिया वाहन पर अपनी दादी के घर पहुंचा और लोहे की रॉड से बाहर सो रही अपनी मां और दादी के सिर पर वार कर दिया। मृतक मां बेटी के नाम चंद्रभागाबाई माली 65 वर्षीय और वंदना महल्ले 45 वर्षीय है। 23 तारखेला पहाटे तरवाड़े गावत एक 65 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक महिला आणि त्यांची 42 वर्षाची मुलगी या दोघांचा निर्गुण खून झालेला होता। त्या झोपेतच असताना खाटेवरच त्यांना मारण्यात आलेलं होतं। सदरची घटना ही अतिशय गंभीर होती म्हणून याच्यात पोलीस स्टेशनच्या बरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हेमंत पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम तपासकामी लागलेली होती। याच्यामध्ये घटनास्थळी भेट केल्यानंतर कौटुंबिक कलहाचं कारण समोर येत होतं आणि तांत्रिक तपास आणि इतर तपासांच्या आधारे याला दुजोराही मिळाला। या घटनेमध्ये ज्या 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांचा नातू आणि दुसऱ्या ज्या मयत ज्यांची मुलगी आहे त्यांचा मुलगा असा हा आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपीचं वय 22 वर्ष आहे। त्याने घरातील कौटुंबिक कलहाच्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या आईचा आणि आजीचा खून केलेला आहे। त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे। नागपूर में गणेशपेठ शहर कार्यालय में देवेंद्र फडणवीस इन्होंने राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा इनका भाषण ऑनलाइन सुना।
इस समय भाजपा के अनेक कार्यकर्ता भी मौजूद थे। पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुले, आमदार शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार रामदास आंबटकर, इन्होंने भी इस समय जेपी नड्डा का भाषण सुना। आपल्या केंद्रातल्या सरकारला 8 वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने एक संवादाचं मोठं अभियान आपण सुरू करतोय। आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी आपल्याला मंत्र दिला आहे, नो सेलिब्रेशन ओनली कम्युनिकेशन, त्यामुळे कम्युनिकेशनचं एक मोठं अभियान आहे आणि या अभियानाचाच एक भाग म्हणून आपण सशक्त बूथ अभियान देखील सुरू करतो। मग अशी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं खरं आहे, साधारणपणे आपल्या सगळ्यांचा कल असा असतो की जे आपले मजबूत बूथ आहेत ते अजून कंसॉलिडेट कसे होतील असा प्रयत्न आपण करतो। वीकेबी न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ ऐश्वर्या शिंदे की रिपोर्ट। सानपाड़ा में मनपा चुनाव के लिए महाविकास आघाड़ी के नेताओं की बैठक ली गई, जिसमें पद नियुक्ति के जाने के विषय पर चर्चा हुई। इस बैठक में आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित थे। 31 मई को घोषित होने वाले आरक्षण के बाद पद नियुक्ति का फॉर्मूला निश्चित करके बैठक का निर्णय प्रदेश स्तर पर भेजे जाने की प्रतिक्रिया महाविकास आघाड़ी के स्थानिक नेताओं ने व्यक्त की है। आज महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना, याचे नवी मुंबईतले जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांची औपचारिक अनौपचारिक बैठक झाली। त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, गावडे साहेब, प्रशांतजी, कौशिक साहेब, लाड साहेब, रामदेवरावजी, पोरे साहेब, सगळेच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। आणि आता 31 तारखेला रिझर्वेशन पडणार असल्यामुळे 31 तारखेनंतर काय करायचं, येणाऱ्या कालावधीमध्ये कुठे कुठे मेळावे घ्यायचे, कार्यकर्त्यांची शिबिरं कुठे कुठे घ्यायची, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, उमेदवारांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि सगळी चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कुठले मतभेद न होता, कुठले वादविवाद न होता झालेले आहे। आणि नव्या मुंबईमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये अतिशय सलोख्याचं वातावरण आहे, त्यामुळं आता शिवसेना महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठांची मान्यता घेऊन, वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि मला खात्री ज्या पद्धतीचं काम राज्य सरकार करते, ज्या पद्धतीचं काम सगळी ही मंडळी मुंबईतली करत आहेत, आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये जो एक आकस आहे किंवा जो भ्रष्टाचार झालेला, जी घराणीशाही झालेली, त्याचा जो राग आहे, तो राग व्यक्त करण्याची संधी लोकांना मिळणार आहे, तेव्हा निश्चितपणाने महाविकास आघाडीची सत्ता प्रशासनाशी आम्ही चर्चा केली, त्यांनी त्यांची तयारी पूर्ण केलेली आहे। आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की जी प्रभाग रचना केली ती यावेळी पहिल्यांदा महापालिकेत पूर्वी सत्ताधाऱ्यांनी जे बेगुंद कारभार केला, मनमानी केली, त्याला चाप लावून अतिशय नियमानुसार प्रभाग रचना केली। आता आम्ही त्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा केली, आता सोडत होईल की पारदर्शक असेल आणि त्याच्यानंतर त्यांची कुठली तयारी चालू आहे। सरकारच्या माध्यमातून आता एक आयोग नेमलेला आहे, माजी आयोगाचा, त्यांचा अहवाल ज्यावेळी येईल तो 15 जुलैला सादर करतील अशी चर्चा आहे। राज्य सरकारला आणि आम्हाला खात्री आहे की ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातूनच निवडणूक होईल असा विश्वास आम्हाला आहे। शेवटी कोर्टाने दिलेला निर्णय आहे, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन जाऊन कशा पद्धतीने ज्यावेळेला डिक्लेरेशन होईल, वार्डामध्ये कशा पद्धतीने आरक्षण पडतील त्याचा विचार करून जिथे जिथे आम्हाला होईल। आता तसं बघितलं तर नवी मुंबईमध्ये आरक्षण करताना ओबीसी कॅन्डिडेट हे बरेच असतात, 70% ओबीसी कॅन्डिडेट असतात, त्यामुळे ओबीसी अन्य होणार अशा प्रकारचा कुठला निर्णय होणार नाही। आणि तशी परिस्थिती बघून आम्ही तिघही बसून चंद्रपुर जिले के ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व में पर्यटकों ने अनोखा नजारा देखा। बाघ के शावक द्वारा भालू का रास्ता रोकने के बाद गुस्से में भालू का वीडियो वायरल हो रहा है। यहां तक कि जंगल के राजा कहे जाने वाले बाघ को भी गुस्से में भालू के आगे पीछे हटना पड़ा। ताड़ोबा डार्क टाइगर प्रोजेक्ट में वन्य जीव आगंतुकों को वन्य जीवन की समृद्धि का स्वाद देते हैं। Huh?
वीकेबी न्यूज की प्राइम टाइम न्यूज में बस इतना ही, फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज। नमस्कार।